नमस्कार दयासागर जी, आयसीएच्या सिने संवाद मध्ये आपलं स्वागत आहे. थँक यू सर. तुम्ही आम्हाला तुमच्या अपब्रिंगिंग बद्दल थोडं सांगावं आणि आपण सुरुवात करूया. मी विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या अगदीच एक छोटस गाव आहे, बेंटाकळी नावाचं. मी तिथला आहे मूळचा. 2013 पर्यंत नोकरी करत होतो. 2014 या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. जेव्हा या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी कुठलंही तांत्रिक शिक्षण या क्षेत्रातलं घेतलेलं नव्हतं. अनेक जणांनी मला सजेशन दिले की आपली कुठलीही पार्श्वभूमी नाही किंवा कुठलंच तांत्रिक शिक्षण आपल्या सोबत नाहीये, तर तू कसं करणार आहेस. सो मला तेव्हा असं वाटत होतं की मला जे लोकांना सांगायचंय किंवा मी जसं आयुष्य जगत आलो की जे उघड्या डोळ्यांनी मी पाहिलंय ते मला लोकांना दाखवण्याचा मला पण तेवढाच अधिकार आहे जेवढा अधिकार तांत्रिक शिक्षण घेऊन आलेल्या लोकांना आहे. सो मी 2014 मध्ये या फील्ड मध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि 2014 ते 2021 पर्यंत आता 5 चित्रपट मी पटकथा लेखक, संवाद लेखक, सहदिग्दर्शक आणि आता नुकताच 2019 रिलीज झालेला कॉपी नावाचा चित्रपट हा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून केला. चित्रपट प्रक्रियेच्या कामामध्ये सुरुवात करायची ही बेचैनी म्हणूयात आपण, ती तुम्हाला कधी जाणवली आणि तुम्हाला वाटलं की आता नाही बाबा, आता थांबताच कामाने आता मला काहीतरी सांगितलंच पाहिजे, तो क्षण कसा होता? नाही, मी आता नुकतंच सांगितलं की जेव्हा मी या क्षेत्रामध्ये येण्याचं ठरवलं तेव्हा कुठलीच पार्श्वभूमी मला नव्हती किंवा कुठलं तांत्रिक शिक्षण घेतलेलं नव्हतं किंवा तांत्रिक शिक्षण घेऊ शकतो अशी कपॅसिटी सुद्धा नव्हती. सो मला मी तसं इयत्ता 10वी पासून मी लिखाणाला सुरुवात केली. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे आर्टिकल्स लिहायला चालू केलं. पण मला असं वाटत होतं की जे आपल्याला म्हणायचंय, जे आपल्या लोकांना सांगायचंय ते आपण या छोट्याशा लेखांद्वारे किंवा छोट या कवितांद्वारे आपण कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकतो असा नेहमी प्रश्न समोर होता. तर मला असं वाटलं की आपल्या मनाची घुसमट चालू आहे किंवा आपण जे बाहेरचं जग बघतोय ते आपल्या नजरेचं जे जग आहे ते जर लोकांसमोर आणायचं असेल तर त्याला एक मोठा पडदा त्याला आपल्याला हवाय. आणि जेव्हा डोक्यात आधी विचार आला होता की आपण सिने क्षेत्रामध्ये प्रवेश करावा तेव्हा साहजिकच घरचा विरोध होता. अगदी जवळचे मित्र किंवा जे मला अगदी जवळून ओळखतात किंवा त्यांना या सिनेमा सृष्टीबद्दल त्यांना माहिती आहे तर त्यांनी असं सांगितलं होतं की मला अरे हे सगळं तुझं सेटल आणि बऱ्यापैकी सेटल लाईफ सोडून या तू भिकार धंद्याला कुठे लागलायस, कारण तुला याबद्दल काहीच माहित नव्हतं. तर अगदी शून्यातनं सुरुवात मी केली होती. म्हणजे मी संहिता कशी लिहायची हे सुद्धा मला माहिती नव्हतं किंवा मी कुठे शिकलेलो नव्हतो. मी गुगलवरनं हॉलिवूड फिल्मच्या काही स्क्रिप्ट डाउनलोड करायचो, तिथे बघायचो त्या कशा लिहिल्या जातात, कॅरेक्टर स्केचेस कसे लिहिले जातात आणि अशी सुरुवात केली. 2014 या फील्डमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा 2014 मला अजित देवळे नावाचे दिग्दर्शक भेटले आणि त्यांना अगदीच नवीन लेखकासोबत त्यांना काम करायचं होतं. 2014 त्यांनी मला आशियाना नावाचा चित्रपट लिहिण्याची जबाबदारी दिली. त्याची पटकथा आणि संवाद मी त्या चित्रपटाचे लिहिले आणि 2014 30 ऑक्टोबरला ती फिल्म आमची रिलीज झाली. सो तिथनं एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की आपण लिहू शकतो. 2015 माझे अगदी जवळचे मित्र मिलिंद कवडे त्यांनी मला एक 1 2 3 4 नावाचा चित्रपट लिहिण्याची संधी दिली. 1 2 3 4 असं होतं की मी पहिल्यांदा 24 सेलिब्रिटी आर्टिस्ट, 25 सेलिब्रिटी आर्टिस्ट साठी पहिल्यांदा मला लिहायचं होतं आणि फक्त त्यांच्या विश्वासामुळे मी ते सुद्धा लिहू शकलो. 2016 मी शिन्मा नावाचा चित्रपट लिहिला. 2017 मी प्रियंका चोप्रानी दिग्दर्शित सॉरी निर्मित केलेला कायरन रास्कर नावाचा सिनेमा मी आज लिरिसिस्ट केला आणि 2018 फक्त एक वर्ष गॅप गेली. 2019 माझा इंडिव्हिज्युअल लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कॉपी नावाचा सिनेमा रिलीज झाला. ज्याला मुख्य चित्रपट किंवा मेनस्ट्रीम सिनेमा आणि समांतर सिनेमा, आता या दोन्ही प्रकारच्या स्टोरी टेलिंग मध्ये कंटेंटच्या दृष्टिकोनातून काही दिग्दर्शक हे जास्त महत्व देतात आणि काही जणांचं म्हणणं असतं की नाही, चित्रपट म्हणजे फक्त एंटरटेनमेंट आणि मनोरंजनासाठीच बनवलेला असतो, त्याच्यातून प्रबोधन हे असता कामा नये.
तर ह्या संबंधात तुमचं काय म्हणणं आहे? खर तर मी मेनस्ट्रीम सिनेमा आणि समांतर सिनेमा असे दोन हे मानतच नाही. मला असं वाटतं की सिनेमा हा सिनेमा असतो, प्रत्येक सिनेमाचं एक वेगळं म्हणणं असतं. खरं म्हणजे याची विभागणी कोणी केली मला हे सुद्धा माहिती नाहीये. खरं म्हणजे कसं आहे ना की म्हणजे खूप आधी असं होतं ना की तुम्ही मेनस्ट्रीम सिनेमा म्हणताना आपण फक्त एंटरटेनमेंट किंवा आउट अँड आउट एंटरटेनमेंट असलं पाहिजे तो मेनस्ट्रीम सिनेमा, आणि जर एखादा सोशल सब्जेक्टचा सिनेमा असेल तर तो आपण त्याला समांतर सिनेमा असं जे म्हणतो. मला असं वाटतं की हेच मुळात खरं म्हणजे चुकीचं आहे. सिनेमा हा सिनेमा असतो, सिनेमाला आपण मला असं वाटतं की सोशल सब्जेक्ट बघितल्यानंतरही आपलं मनोरंजन होऊ शकतं. कारण एखादा सोशल सिनेमा तुम्हाला तुमच्या आतमध्ये डोकावून पाहायला लावतो, तो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. सो मला असं वाटतं की कंटेंट तर महत्वाचा आहेच. कित्येक आता मेनस्ट्रीमच्या सिनेमांमध्ये सुद्धा म्हणजे सो कॉल्ड मेनस्ट्रीम सिनेमा म्हणजे मी तर सिनेमाच म्हणतो, मला असं वाटतं की त्या सिनेमाच्या माध्यमातून म्हणजे जर याचं उत्तम उदाहरण जर आपण घ्यायचं ठरवलं तर काला नावाचा सिनेमा आला होता पा रणजित यांनी दिग्दर्शित केलेला. तो मेनस्ट्रीम कॅटेगरीत जरी मोडला असला तरी त्यांनी एक उत्तम सोशल मेसेज देणारा सिनेमा त्यांनी तो निर्माण केला. तुम्ही सैराटचं उदाहरण घेऊ शकता की सैराट जरी मेनस्ट्रीमच्या कॅटेगरीत मोडणारा असला तरी जो नागराज अण्णांनी त्याचा एंड केलाय, मला असं वाटतं की या पार रणजित असतील, नागराज मंजुळे असतील, भाऊराव खराडे असतील, यांनी मेनस्ट्रीम सिनेमा आणि समांतर सिनेमाची गणित सगळी मोडून टाकली आहेत. तर मला असं वाटतं की कंटेंट महत्वाचा आहेच. प्रत्येक सिनेमात कंटेंट महत्वाचा असतो. इव्हन एखादी कॉमेडी फिल्म करायची तरी तुम्हाला कॉमेडी कंटेंट टाकावं लागतं. सो सिनेमाला कंटेंट महत्वाचा आहे आणि त्याच्याशिवाय सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही. कॉपी चित्रपटाची निर्मिती आणि त्याचं यश आणि त्याचा संपूर्ण प्रवास, त्याची धडपड, म्हणजे थोडक्यात काय मला विचारायचं होतं की एखाद्या कवीला कविता होईपर्यंत जो त्रास होत असतो तसं कॉपी संपूर्ण एडिट होईपर्यंतच्या तुमच्या त्रासाबद्दल आम्हाला ऐकायचंय. खरं म्हणजे एखाद्या सिनेमाची निर्मिती म्हणजे एखाद्या आईला जसे 9 महिने कळा सोसाव्या लागतात तिच्या प्रसूतीपर्यंत, त्याच कळा या निर्माता आणि दिग्दर्शकाला किंवा इतर सगळ्या क्रूला सोसाव्या लागतात. कॉपीची खूप मजेशीर ऍक्च्युली गोष्ट आहे. कॉपी हा सिनेमा का करावा असा वाटला हे आधी मी तुम्हाला सांगतो. मी आधी सांगितलं की मी विदर्भासारख्या एखाद्या म्हणजे विदर्भातल्या एका छोट्याशा गावातून येतो आणि कॉपीमध्ये जी शिक्षण व्यवस्था दाखवली आहे ती शिक्षण व्यवस्था अगदीच लहानपणापासून उघड्या डोळ्यांनी बघत आलोय. म्हणजे विदर्भातले मराठवाड्यातले अनेक शाळा या फक्त कॉपी सेंटर म्हणून प्रसिद्ध आहेत की जिथे लोक फक्त स्वतःची मुलं पास करण्यासाठी ऍडमिशन्स तिथं घेतली जातात. पण मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्थेतून मुलं फक्त 10वी आणि 12वी पास होऊ शकतात, पुढे त्यांचं भवितव्य अगदी धोक्यात असतं. आणि मला नेहमी एक प्रश्न पडतो की जर अशा शिक्षण व्यवस्थेत म्हणजे एकेकाळी आपण असं म्हणतो की आपला देश हा तरुणाईच्या जीवावर आहे किंवा आपला देश हा सगळ्यात जास्त तरुणाई असलेला सध्याचा आपला देश आहे आणि अशा शिक्षण व्यवस्थेतनं जर आपली तरुणाई बाहेर पडत असेल तर मला असं वाटतं की त्यांच्या हातात फक्त दगड असतील भविष्यात, ही नेहमी मला भीती वाटत होती. मी एका शब्दात मी तुम्हाला सांगेन की मी मिलिंद शिंदेच्या तोंडून एकदा एक वाक्य ऐकलं होतं आणि ते वाक्य माझ्या मनात अगदी पक्क कोरलं गेलंय. ते वाक्य असं होतं की येणारी पुढची पिढी म्हणजे आता आपल्याला जे काही त्रास आपल्याला समाजात दिसतात आहेत तर येणारी पुढची पिढी अतिशय हुशार असणार आहे. ती पिढी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, ती लोक तुम्हाला विचारणार आहेत की तुमच्या काळात एवढे या समस्या होत्या, या त्रास होते, हे असं असं घडत होतं, तुम्ही त्याच्यावर बोलला का नाही, तुम्ही त्याच्यावर लिहिलं का नाही, तुम्ही ती गोष्ट लोकांसमोर का नाही आणली. तर माझ्या त्यांच्या बोलण्याने माझ्या मनावर म्हणजे एवढा त्याचा परिणाम पडला. त्यानंतर ते एकदा पुढे असं म्हणाले होते की की येणारी पुढची पिढी बघा की वो ये नाही पूछेंगे की उस समय अंधकार था क्या, वो ये नाही पूछेंगे की उस समय अंधकार था क्या, वो ये पूछेंगे कि उस समय के कवि लेखक और कलाकार चुप क्यों थे. तर मला असं वाटलं की उद्या
उद्या कदाचित 30-40 वर्षानंतर आपल्याला कोणी प्रश्न नाही केला पाहिजे की तुमच्याकडे माध्यम होती, तुम्ही बोलू शकत होता, तुम्ही लिहू शकत होता, पण तुम्ही तेव्हा शंधासारखे गप्पा बसलात. सो मला असं वाटलं की हा खूप मोठा मुद्दा होता. ग्रामीण भागातल्या शिक्षण व्यवस्थेचं पोलखोल करण्याची एक संधी होती. मी त्याची वन लाईन, त्याची कथा मी माझे निर्माते आहेत गणेश पाटील यांना ऐकवली. गणेश पाटील हे स्वतः पण त्यांची धडपड होती की एका चांगल्या शिक्षणावरची फिल्म त्यांनी अगदीच, मी तुम्हाला मुंबईच्या 10x10 खोलीत राहतो, त्याच्यानंतरही फक्त बोलून दाखवण्यापेक्षा त्यांनी कॉपीच्या माध्यमातून ते करून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे आमच्या कॉपीची सुरुवात झाली की अगदी एकही रुपये खिशात नसताना आम्ही कॉपीची सुरुवात केली. कॉपीचे जे सिनेमोटोग्राफर आहेत ते पोर्तुगीज आहेत, एका चांगल्या तांत्रिकदृष्ट्या उत्तम अशी फिल्म आम्हाला करायची होती. कॉपीला आपण जी लॅब वापरली ती प्राईम फोकस नावाची लॅब वापरली. कॉपीचे जो काही क्रू आहे तो अख्खा एक्सपिरियन्स्ड क्रू आहे. अशा यांनी कॉपी ऍक्च्युली चालू झाली, पण अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कॉपी करता करता मी तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागातील शिक्षणाच्या भ्रष्टाचारावर आम्ही फिल्म करत होतो, पण आता हे सांगताना हसू येतं की त्याच शिक्षण व्यवस्थेवर फिल्म करतो आणि त्या शिक्षण व्यवस्थेवरच्या फिल्मला परमिशन मिळावी म्हणूनही आमच्याकडनं एका अधिकाऱ्याने आमच्याकडनं लाच घेतलेली आहे की आम्ही ज्या शाळेमध्ये शूट करत होतो त्या शाळेवाल्यांनी आम्हाला 4 दिवस ते काही बोलले नाही. त्या 5व्या दिवशी त्यांनी आमचं सगळं सामान कोंडून ठेवलं, त्यांनी आमच्यासमोर अटी ठेवल्या की तुम्ही आमच्यासाठी हे करून द्या, तुम्ही आमच्यासाठी ते करून द्या. तर अतिशय रडत धडपडत पडत झडत कॉपीची निर्मिती झाली आहे. त्यामुळेच मी म्हणतो की जेवढ्या वेदना माझ्या आईला माझ्या जन्माच्या वेळेस झाल्या असतील तेवढ्याच वेदना आम्हाला कॉपी कम्प्लीट करताना झाल्या. त्याच्या यशाबद्दल बोलाल तर पहिलीच फिल्म होती इंडिव्हिज्युअल लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलीच पहिला चित्रपटाला आपल्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पदार्पण निर्मिती हा पुरस्कार मिळाला. संस्कृती कला दर्पण सारख्या स्टार वाहिनीवर होणाऱ्या अवॉर्ड फंक्शन मध्ये कॉपी ही ओपनिंग फिल्म होती, सर्वाधिक नॉमिनेशन्स त्याला मिळाले. इटलीमध्ये होणाऱ्या बंजारा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये 2800 चित्रपटांमधून कॉपी ही सर्वोत्कृष्ट फिल्म मधून निवडली गेली. एशियन फिल्म फेस्टिवल मध्ये कॉपी निवडली गेली. आणि मला असं वाटतं की सोशल मीडियावर सगळ्यात जास्त मार्केटिंग झालेली एका कुठली जर फिल्म असेल तर ती कॉपी असेल. सर्वसामान्याला तो त्याचा चित्रपट वाटला, सर्वसामान्यांनी त्याचं निस्वार्थीपणे त्याचं मार्केटिंग केलं. मला असं वाटतं की यश आणि अपयश हे पैशामध्ये मोजलं जात नाही. कॉपीच्या निमित्ताने काही सुजाण प्रेक्षक आपण घडवण्याचं काम करू शकलो यातच मला कॉपीचं यश वाटतं. कॉपी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काही किस्से असे काही आहेत का की जे सांगितलेच पाहिजेत, त्याचं वेगळेपण म्हणून किंवा त्याच्यातल्या गमती, त्याची फजिती, त्यातली मजा? खर तर असे अनेक किस्से आणि त्या किस्स्यांची सुरुवात कॉपी म्हणजे कॉपीच्या कास्टिंग पासूनच खरं म्हणजे सुरू झालेली आहे. एक्सपेरिमेंटल कास्टिंग असं आपण या सिनेमाच्या कास्टिंगला म्हणू शकतो, कारण अंशुमन विचारेला उत्तम विनोदी अभिनेता म्हणून जी ओळख होती ती ओळख तोडण्याचं काम कॉपी या चित्रपटांच्या माध्यमातून झालेलं आहे. जगन्नाथ निवंगुणे की ज्यांनी लक्ष्य सारखे सिरियल मध्ये अगदी बलदंड असा पोलीस निरीक्षक साकारला, तर त्याच्याही त्या इमेजला कुठेतरी छेद देणार हे कॉपीचं कॅरेक्टर होतं. कारण दोघांनीही कॉपीमध्ये शिक्षकाची भूमिका केलेली आहे. सुरुवातीला जेव्हा मी अंशुमन आणि जग्गूचं नाव जेव्हा मी माझ्या निर्मात्यांना किंवा माझ्या डिरेक्शन टीमला सुचवलं तर प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की अरे हे एक पिचलेला शिक्षक हे कसे करू शकतात, कारण अंशुमनला आतापर्यंत आपण फक्त विनोदी अभिनेत्यांमध्ये पाहिलं होतं. पण मला थोडीशी एक्सपेरिमेंट करण्याची सवय असल्यामुळे मला असं वाटलं होतं की एक उत्तम विनोदी अभिनेता एक उत्तम सिरियस कॅरेक्टर साकारू शकतो यावर माझा विश्वास होता. कारण अंशुमन विनोदी अभिनेता असेल किंवा जगन्नाथ निवंगणे असेल यांच्यात मी बाकी काही न बघता त्यांच्यातला फक्त उत्तम नट आणि उत्तम अभिनेता उत्तम माणूस मी पाहिलेला होता. सो मला आधीपासून असं माहित होती की ही
दोघेही मंडळी उत्तम एक कॅरेक्टर रोल साकारू शकतील. आणि अगदी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे की ज्याच्या कास्टिंगला सुरुवातीपासून विरोध होता अंशुमन विचारेच्या, तर अंशुमन विचारेला कॉपीच्या माध्यमातून संस्कृती कलादर्पण असेल किंवा अनेक फेस्टिवल्स असतील तिथे अंशुमनला उत्तम अभिनेत्याचं अंशुमनला अशी दोन पारितोषिकं मिळालेली आहेत. तिसरी मजा अशी होती की हा सिनेमा अगदीच लहान मुलांच्या भावविश्वावर अवलंबून असल्यामुळे आम्ही एक कॅरेक्टर आम्ही औरंगाबाद वरून शोधलं. औरंगाबाद मधून जो मुलगा शोधला त्याचं नाव प्रतीक लाड. प्रतीक लाडने नंतर बॉईजच्या माध्यमातूनही त्यांनी त्याचं एक कॉमेडीचं अंग त्यांनी त्या दोन्ही चित्रपट बॉईज वन आणि बॉईज टू च्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं. कॉपी हा त्याचा पहिला सिनेमा, त्याच्या अगोदर त्यांनी कुठल्याही सिनेमामध्ये काम केलेलं नव्हतं. सो प्रतीक लाड या मुलाची फक्त एक शॉर्ट फिल्म बघून त्याला कास्ट केलं होतं. अजून एक अभिनेता आम्ही जो कोल्हापूरून शोधला तो अज्ञेश मुनशिंकर. आणि तिसरी जी आमची कॉपीची जान असं जिला म्हणता येईल श्रद्धा सावंत. तर श्रद्धा सावंत बद्दल तुम्हाला सांगतो की श्रद्धा सावंत ही चार वेळा ऑडिशनला आपल्या ऑफिसला येऊन गेली पण ती ऑफिसमध्ये नाही आली. ती खालूनच घाबरून ती परत निघून जायची कारण तिच्या तो कॉन्फिडंट नव्हता की कॅमेरा समोर उभा राहण्याचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तिच्यात कॉन्फिडन्स नसणे फक्त या एकाच कारणामुळे तिचं या चित्रपटामध्ये कास्टिंग झालंय. आम्हाला आखी शूटिंग होईपर्यंत आम्हाला भीती वाटायची की अरे ही निघून जाईल की काय, पण तिने शूटिंग कम्प्लीट केली. त्याच्यामधला एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की मध्येच आम्ही शूट करत असतानाच श्रद्धा सावंतची आई वारली. म्हणजे तो खूप अगदी मोठा किस्सा आहे. आणि तिला सडनली शूटिंग सोडून जावं लागलं आणि ती शूटिंग सोडून गेल्यानंतर एक आपण कधी कधी थोडेसे स्वार्थी होतो. सो मी एक दिग्दर्शक म्हणून मी त्यावेळेस स्वार्थी झालो. मी श्रद्धाला मी फोन केला आणि तिला बोललो की तुझं सगळं ओळखलं असेल तर तू शूटिंगला येऊ शकतेस की काय. खरं म्हणजे हे म्हणायला खूप मोठं काळीज लागतं कारण नुकतंच तिच्या आईचं निधन झालेलं. आणि मी तिला म्हणतो की तुला तू शूटिंगला येऊ शकशील का, आणि तिने होकार दिला. आणि खरं म्हणजे ज्या दिवशी तिची आई वारली त्याच दिवशी आम्ही आपल्या चित्रपटामध्ये एक अंतयात्रेचा एक सीन होता आणि त्या सीनचं आपण शेड्यूल आपण लावलं. आणि श्रद्धाला जेव्हा आम्ही मुंबईतनं परत आम्ही सेटवर घेऊन आलो तर श्रद्धानी तेच सगळं दुपारी पाहिलं की जे तिने सकाळी तिच्या आईबद्दल पाहिलं होतं. सो मला असं वाटतं की म्हणजे मलाही आजही मला त्या गोष्टीची लाज वाटते की मी हे सगळं केलं. पण मला एक फिल्म मेकर किंवा मला ते कॅरेक्टरसाठी ते मला करावं लागलं. आणि त्याच्या नंतर श्रद्धाने जो काही परफॉर्मन्स दिलाय तो परफॉर्मन्स अगदीच म्हणजे अगदी खरा खरा होता. त्यामध्ये कुठलंही आर्टिफिशियल ते रडणं नव्हतं. म्हणजे तुम्ही काही तिच्या क्लोज शॉर्ट्स मध्ये तुम्हाला हे कळेल की तिचे गालही अगदी रडताना थरथरत होते. सो हा स्वार्थीपणा खरं म्हणजे मी केलाय. तर असे अनेक किस्से आहेत. काही किस्से असे आहेत की ज्या वेळेस आम्ही आमचं सिनेमाचं शूटिंग आम्ही कम्प्लीट केलं माझा सिनेमोटोग्राफर हा लंडन वरनं येऊन जाऊन ट्रॅव्हल करत होता. अक्षरशः त्यांनी सिनेमा संपल्यानंतर त्याला दिलेले त्यांनी सगळे पैसे त्यांनी परत सेटला दिले आणि ते बोलला की हे पैसे तुम्ही या सगळ्या क्रूला तुम्ही पार्टी देण्यात घालवा कारण या प्रकारचा उत्तम सिनेमा मी आजपर्यंत केलेला नव्हता. सो आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की कास्ट आणि क्रूनी पण अगदीच साथ दिली आम्हाला या चित्रपटासाठी. अजून एक विशेष तुम्हाला सांगेन की या चित्रपट शूटिंग करताना आम्ही फक्त त्यांच्या त्या आर्टिस्टना आम्ही फक्त त्यांचे कॅरेक्टर स्केचेस त्यांना सांगितले होते. कुठलीही स्क्रिप्ट त्यांच्या हातात नव्हती. एक गोष्ट आम्ही प्रकर्षाने पाळली की कुठल्याच आर्टिस्टला त्याचे डायलॉग सेटवर येईपर्यंत नाही मिळाले पाहिजेत. सेटवर आल्यानंतर लाइटिंग झाल्यानंतर म्हणजे त्याचं मार्किंग झाल्यानंतर आम्ही त्याच्या हातात कागद दिलाय की तुला हे बोलायचं तुला हे करायचंय. कारण अगदीच रॉ सिनेमा होता. अगदीच रॉ परफॉर्मन्स आपल्याला यातून पाहिजे होते. त्यामुळे असं प्रत्येक कलाकाराबाबतीत आपण हे केलं. अगदी मिलिंद शिंदेंचे संवाद तर आपण सेटवर गेल्यानंतर लिहिले. सो असे अनेक किस्से आहेत. आणि फिल्म मेकिंग एक मजा आहे आणि ती मजा मात्र कॉपीच्या निमित्ताने आम्ही खूप केली आहे. तुमची आवडती कविता तुम्ही ऐकवावी का मला?
मला माझी सगळ्यात जास्त आवडलेली कविता आहे, म्हणजे त्याचं शीर्षक असं आहे की माणसाने नैसर्गिकरित्या जन्म घ्यावा. बर तर ती कविता मी आता तुम्हाला वाचून दाखवतो तुमच्या समोर. की कलरफुल ब्रँड्सच्या कारखान्यांविरोधात, कलरफुल ब्रँड्सच्या कारखान्यांविरोधात कटक कारस्थानं रचली जात आहेत खोटं बोलून. बर कलरफुल ब्रँड्सच्या कारखान्यांविरोधात कटक कारस्थानं रचली जात आहेत खोटं बोलून. बरं ते खोटं काय बघा, दोन विभिन्न लिंगांच्या समागमातून माणसाचा जन्म होतो. कलरफुल ब्रँड्सच्या कारखान्यांविरोधात कटक कारस्थानं रचली जात आहेत खोटं बोलून. दोन विभिन्न लिंगांच्या समागमातून माणसाचा जन्म होतो साफ खोटं आहे, अगदी खोटं. माणसं आहोत आपण माणसं, जनावर थोडीच आहोत. माणसं शहर वसवतात, माणसं शहर जाळतात, माणसं वस्त्या जाळतात, माणसं घर जाळतात. इतकंच नाही तर माणसं माणसं सुद्धा जाळतात. कधीतरी माणसाने कारखाने जाळावेत आणि नैसर्गिकरित्या जन्म घ्यावा. त्या बाबतीत सुंदर, म्हणजे मला असं वाटतं की ज्या कलरफुल ब्रँड्स मी यासाठी बोललोय की भगवा हिरवा निळा किंवा पिवळा, आणि म्हणजे त्याला मी कारखाने म्हणलोय ऍक्च्युली याचे. आणि मला असं वाटतं की माणसांनी ते कारखाने जाळावेत आणि नैसर्गिकरित्या जन्म घ्यावा. सुंदर कल्पना आहे. नवीन शॉर्ट फिल्म बनवणारे किंवा फीचर फिल्म साठी प्रयत्न करणारे धडपडणाऱ्या नवीन कलाकारांना, दिग्दर्शकांना, लेखकांना, गीतकारांना, थोडक्यात फिल्म मेकिंग करणाऱ्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल? खर तर मीच अगदी नवखा आहे या क्षेत्रामध्ये, किंवा मीच अजून शिकतोय, मी धडपडतोय. पण मला असं वाटतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं काहीतरी म्हणणं असतं, काहीतरी सांगणं असतं. त्यांनी जे भोगलंय, त्यांनी पाहिलंय, त्यांनी जे अनुभवलंय, त्या प्रत्येक गोष्टी त्यांनी अगदी प्रामाणिकपणे लोकांच्या समोर आणाव्यात. आणि मी नेहमी असं सांगतो की कुठल्याही चित्रपटाचं किंवा कुठल्याही दिग्दर्शकाचं एक इम्प्रेशन स्वतःवर न ठेवता स्वतःची गोष्ट स्वतःच्या पद्धतीने आपण मांडली पाहिजेत. आणि मला असं वाटतं की एखादी गोष्ट लोकांसमोर नेताना अगदी तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा लागतो. तर मला असं वाटतं की नेहमीच मी असं बोलतो की आता जो एक ट्रेंड आलाय की एखादा चित्रपट यशस्वी झाला की त्याच्या अनुषंगाने किंवा त्याचं इम्प्रेशन डोक्यात ठेवून आपल्याला काहीतरी करावं वाटतं, किंवा एखाद्या दिग्दर्शकाचं इम्प्रेशन ठेवून आपल्याला काहीतरी करावं वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं सांगणं म्हणणं हे वेगळं आहे. आणि ते त्याने त्याच्या पद्धतीने त्याच्या शब्दात त्याच्या विजननी हे त्यांनी दाखवलं पाहिजेत. तोच प्रयत्न मी सुद्धा करतो. सो येणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येक नवीन माणसाने तोच प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सर, व्हेरी मच. थँक्यू सर.